जालना जिल्ह्यातील मठा तालुक्यातील 1000 लोकसंख्या असलेली लिंबखेडा ही ग्रामपंचायत असून या गावात गौण खडीज व 15व्या वित्ताच्या माध्यमातून शाळा दुरुस्ती व ड्रेनेज लाईनची कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच स्थानिक हनुमान मंदिराजवळून मोठ्या प्रमाणात घाणपाणी वाहत असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात होते म्हणून सरपंच रमेश राठोड यांनी ड्रेनेज पाईपलाईन करून जागोजागी चेंबर बसवल्याने गावातील होणारी घाण साफ होऊन होणाऱ्या डासापासून मुक्ती मिळाली आहे. यामुळे गावातील जनतेचे आरोग्य ठीक राहणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे. त्यासोबत बऱ्याच दिवसापासून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुरुस्ती नसल्याने शिक्षकांना ज्ञानार्जन करणे कठीण होते. परंतु आता शाळेत नवीन फरशी बसवणे, जुनाट झालेले टीनशेड दुरुस्त करणे व शाळेतील विद्यार्थ्यांना आपली कला सादर करता यावी यासाठी रंगमंच उपलब्ध करून देत असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. लिंबखेडा ग्रामपंचायतचा विकास जोरात सुरू असून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे. MCN न्यूज मराठी करिता राजकुमार कांगणे, जालना.